नमस्कार मित्रांनो, आमच्या मोर मराठी या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। असे म्हणतात की एखाद्याचे मन जिंकायचे असेल तर त्याला चांगले चांगले पदार्थ खायला द्यावेत, म्हणजे एखाद्याच्या मनात जाण्याचा मार्ग त्याच्या पोटातून जातो। जेवणामुळेच आपल्याला ऊर्जा मिळते। गृहिणीचा जास्तीत जास्त काळ किचन मध्ये जातो, पण किचन मधील छोट्या छोट्या चुकांमुळे आपल्या जीवनावर त्याचा विपरीत परिणाम होतो। फक्त आपणच नाही तर आपल्या घरातील सर्व सदस्य, तसेच बाहेरून कोणी व्यक्ती आली असेल त्या व्यक्तीलाही आपण किचनमध्ये केलेला स्वयंपाक देतो व त्याद्वारे सर्वांना ऊर्जा व शक्ती मिळते। पण जर ही ऊर्जा व शक्ती देणारे अन्न जेथे तयार होते तेथे जर काही दोष असेल तर संपूर्ण परिवाराला त्याचा त्रास होतो। तर कोणत्या आहेत त्या छोट्या छोट्या चुका, ते आता आपण बघूयात। आपण सकाळी उठलो की चहा किंवा दूध गरम करण्यासाठी सर्वात आधी गॅस पेटवितो, पण त्यापूर्वी आपण कधी गॅस स्वच्छ करतो का? नाही ना। आपण काय म्हणतो, रात्री गॅस स्वच्छ करूनच ठेवलेला होता, मग सकाळी कशाला स्वच्छ करायचा? परंतु रात्रभर गॅस तसाच राहिल्याने त्यावर बारीक बारीक सूक्ष्मजीव निर्माण झालेले असतात, त्यांना नष्ट करणे जरुरीचे असते। त्याशिवाय संपूर्ण नकारात्मकता रात्रभर त्या गॅसवर सामावलेली असते, ती नकारात्मकताही काढून फेकणे आवश्यक असते। म्हणून कधीही सकाळी गॅस स्वच्छ केल्याशिवाय गॅस पेटवू नये। तसेच स्नान करून स्वच्छ होऊन मगच किचनमध्ये प्रवेश करावा। किचन म्हणजे मंदिर आहे, तेथे स्वच्छता व पवित्रता असणे खूप आवश्यक आहे। आपल्या किचनमध्ये दररोज संध्याकाळी एक शुद्ध तुपाचा दिवा जरूर लावावा, यामुळे वातावरणातील सूक्ष्मजीव नष्ट होतात व घरातील नकारात्मकताही निघून जाते आणि आपल्याला त्याद्वारे सकारात्मक ऊर्जा मिळत राहील। किचनमध्ये गॅसची दिशा ही आग्नेय दिशा आहे, म्हणजेच दक्षिण दिशा व पूर्व दिशा, या दोन्ही दिशा ज्या ठिकाणी मिळतात त्या दिशेला आपला गॅस असावा। उत्तरेकडे गॅस कधीही ठेवू नये। किचनमध्ये फ्रीज ठेवताना आपण कोणताही विचार करीत नाहीत व जेथे जागा ॲडजस्ट होईल अशा ठिकाणी आपण फ्रीज ठेवून देतो, परंतु उत्तर दिशा व पश्चिम दिशा या दिशांना फ्रीज कधीही ठेवू नये। इतर कोणत्याही ठिकाणी तुम्ही फ्रीज सेट करू शकता। किचनमध्ये उजेड व हवा खेळती राहील अशी व्यवस्था असावी। अंधाऱ्या व कोंदट खोलीत किचन असू नये। स्वयंपाक करताना गृहिणी असो किंवा इतर कोणी, आपले केस व्यवस्थित बांधलेले व डोक्याला स्कार्फ किंवा टोपी घातलेली असावी। कितीही छोटे घर असले तरी किचनमध्ये केस विंचरू नये। केस घराबाहेर जाऊनच किंवा गॅलरीत विंचरावेत। बाहेरील कोणीही व्यक्ती शक्यतो किचनमध्ये येणार नाही याची दक्षता घ्यावी। बाहेरील व्यक्ती किचनमध्ये आल्यास अन्नधान्यांची कमतरता निर्माण होते। रात्री जेवण वगैरे आटोपले की आधी किचन व गॅसची स्वच्छता करावी। उष्टी खरकटी भांडी तशीच किचनमध्ये पडू देऊ नये, ती लगेचच साफ करावीत, नाहीतर रात्रभर त्यांच्यावर कितीतरी प्रकारचे जीवजंतू निर्माण होतात व त्याचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो। जर कामवाली मावशी भांडी घासण्यासाठी येणार असेल तर भांड्यातील सर्व उष्टे काढून भांडी पाण्याने विसळून बाहेर किंवा गॅलरीत ठेवावीत, किचनमध्ये तशीच पडू देऊ नयेत। आठवड्यातून एक दिवस दोन कापुराच्या वड्या वॉश बेसिनमध्ये रात्रभर टाकून ठेवाव्यात, यामुळे बेसिनच्या पाईपमध्ये असलेले बारीक बारीक कीटाणू व सूक्ष्मजीव नष्ट होतात। किचनमध्ये डस्टबिन असल्यास ते नेहमी झाकणाने पॅक राहील याची दक्षता घ्यावी व दररोज डस्टबिन साफ करावे। काही स्त्रियांना किचनमध्ये चपला वापरण्याची सवय असते, परंतु हे चुकीचे आहे। जर आपल्या पायांना फरशीचा काही त्रास असेल तर सॉक्स वापरावेत। किचनमध्ये चपला कधीही वापरू नये। अशा प्रकारे तुम्ही तुमच्या किचनची काळजी घेतली तर तुमच्या किचनमध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल व तीच ऊर्जा तुमच्या अन्नातून तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला मिळेल। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा। तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मोर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।